सरकाराक 8 महिने जाले तरी बारीक लोकांचे प्रस्न सुटना. प्रत्येक पार्टी खात्यांक झगडटा. कांय जाण चुकीच्या मार्गान चल्ल्यात म्हूण उपसभापती आनी कळंगूटचो बीजेपी आमदार मायकलान स्वताच्या सरकाराचेरूच आरमजुकला. लोकांचे प्रस्न सोडोवंक जमना जाल्यार निवडून कित्याक येवप काय म्हूण मायकलाचो प्रस्न. कळंगूटे ताणें मोटारसायकल पायलटांक शेड घालून दिल्या. सगळे आपले आपले चिंता. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी एक एक दीस एक एक न्यूज हाडटा फ्रंट पेजीर. हे खाती आमकां जाय, ती खाती आमकां जाय, ही खाती आमकां जाय. आनी गोंयच्या लोकांक कितें दिवंक सोदतात तुमी हे चिंतपाची आयज गरज आसा. गोंयचे लोक थिंगाच उरले. आयज 8 महिने जाले सरकार येवन, 8-9 महिने जाले. गोंयच्या लोकांक थिंगाच सोडल्यात तुमी. तुमी हे मागता, ते मागता, ते मागता. एवरी पॉलिटिकल, हांव नांवां घेयना, सगळेच पॉलिटिकल पार्टी आपल्याक हे जाय, ते जाय, ते जाय. म्हणजे तुम्ही खाते खातीरूच निवडून येयला काय हे दिसता. माझे खाते कोणाक जाय ते व्हरचे. इट इज देअर, यू कॅन टेक. वी वील स्टील वर्क फॉर द पीपल ऑफ गोवा. सोदता कित्याक मायसा थोडे जाण रॉंग डायरेक्शनान चाललेले आहा. हांव इतल्याकूच उलयता हे रॉंग डायरेक्शन म्हणून, कित्याक हेंचो इश्यू अजूनही सॉल्व जावंक ना. सप्टेंबर सांगलेले टॅक्सी इश्यू सॉल्व जाता म्हणून, अजूनही जावंक ना. रेंट अ कार इश्यू सॉल्व जाता म्हणून सांगलेले टॅक्सी सप्टेंबरान, अजूनही जावंक ना. आयज म्हाकाय राग येयल्लो आहा. बारीक लोकांचो इश्यू सॉल्व जायना जाल्यार वी वील मेक द बिगस्ट इश्यू फॉर गोवा. म्हणजे आमी सगळे रस्त्यार येतले. हांव इतलेंच सांगूंक सोदता हे सरकाराक, आमचोच सरकार, पूण सांगूंक सोदता की हे बारीक लोकांचो इश्यू सॉल्व जावपाक जाय. आयज हांव हिंगा हे स्टँड इनॉग्रेट करूंक येयला इतल्याकूच लागून बारीक गजाली. पूण हे बारीक लोक, हे आमचे गोंयकार, हे हांकां आमी सांबाळपाक जाय. आमी सांबाळना जाल्यार कोण सांबाळतले हांकां? तेच खातीर हांव रिक्वेस्ट करतां आमच्या गव्हर्मेंटाक, हे बारीक लोकांचो इश्यू गोंयभर आहा, फिशरमॅनाचो इश्यू आहा, नुस्तेकाराचो, हो सॉल्व जावपाक जाय. हे बारीक जो तर इश्यू सॉल्व करिना जाल्यार आमी निवडून येऊन कसलो फायदो. दक्षिण गोंयच्या कोलवा पोलीस स्टेशनाची सामकी दशा जाल्या. टॉयलेट सारखी ना, लायटीचे वायरिंग सारखे ना, जागोय उणो पडटा. दक्षिण गोंयचो चडसो कोस्टल एरिया ह्याच पोलीस स्टेशनाच्या अधिकारा खाला येता. सरकारान जाता तितले बेगीन नवे पोलीस स्टेशन बांदून लोकांक आनी पोलिसांची सारखी व्यवस्था करची म्हूण लोक मागता. कोलवा पुलीस स्टेशनाक बाथरुमांत गेले जाल्यार आनी थोडी पिक्चर्स काडून आयली प्रेसाक. हिंगानी नॉर्मल मनशान बाथरूम करपाचो न्हू ह्या बाथरुमांत. इट इज इन सच अ पॅथेटीक कंडिशन आनी दीस गेव मी मोर इंट्रस्ट टू सी वॉट इज अ लिवींग कंडिशन ऑफ दी पीपल हू आर सर्वींग फॉर अस. दीस पुलीस स्टेशन, कोलवा पुलीस स्टेशन इज दी. आज कळोन येता की हे पुलीस स्टेशनाक कित्याक पुलीस रावंक सोदनाय. आज आमचो इतलो बरो PI आहा आमगेलो फिलोमेना सर, फिलोमेना. I understand that he is also asked for a transfer. So the reason behind this is what? There is no proper infrastructure. MLAs after MLAs promising big development, but this infrastructure, bathroom pathetic, very bad condition. You see their beddings ahe thing choy, roof choy, electricity in cable in choy, kitko lambilo ahe. I mean, there is zero maintenance, there is zero even basic living standard na inga. So we demand that the MLA takes the actions, we demand that the government comes and looks into the police station. And I'm sure it is not only this police station, it is all the police stations in the entire Goa. कोलवाचो सरपंच म्हणटा टुरिझमाची खंय थंय कितलीशीच जमीन आसा, थंय पोलीस स्टेशन बांदचे, नाका जाल्ले प्रोजेक्ट नाकात. पर्सनली आमी एक लेटर घेवन बरयल्या तेंका होम डिपार्टमेंटाक, पोलीस स्टेशन शिफ्ट करून तेंका ते बांदले. आतां एळी कोलवा टुरिझम डिपार्टमेंटाक जाय तो एटलीस्ट 80,000 जमीन आहा. सो तिंगा एक तेंगे एक प्लेस अलॉट करपाक जाय हें करूं ना, ते बेश्टे प्रोजेक्ट हाडूंक जायना. मात थंयचो आमदार उलयता ते आयकल्यार अजाप जावपाचे. चर्चिल म्हणटा लोक खंय ताचे कडेन नवे पुलीस स्टेशनाची मागणी घेवन एकदां येवंक ना, मात आतां खंय लोकांक जाय जाल्यार तो प्रस्न विधानसभेत काडटलो. कोलवा जेन्ना कितें तरी तेंका डिफिकल्टी आहा जाल्यार आमचे बरें येवपाक जाय न्हू. मात तरी केन्नाय मुंय बरें ना, म्हजे बरें केन्ना कोण एप्लिकेशन पासून गेलें ना. मुंय बरें एप्लिकेशन केलें तेन्ना हांवें रोखडें बांदून गेलें मरे कावेलाची हय, मागीर आउटपोस्ट मागीर हांवें बांदून दिलो रोखडेच. बरें जालां चल्ला न्ही आउटपोस्ट.
माग दिसता पण तेमी सांगपा जाय न्हू, म्हाका जाय दिसता आता समज हांवें सांगिल्लें आनी तेमी कोणें सांग हें हाडलां प्रपोजल हाडलां जाल्यार हांव बिस्तो हें जाता जालें ना. हांव तरी आसतना त्या तरी धिवी काडली तरी हाका जाल्यार हांव झिरो हे पाटी हांव जावं मागतलो आनी मागतलो कित्याक प्रुडंटा खातीर सावयो डायस. वाळपय शिवाजीचे पुतळ्याचे प्रकरण जमावबंदीचेर पडलां. उत्तर गोंयचे जिल्हाधिकाऱ्यान वाळपय हातवाडा जंक्शनार जमावबंदी आदेश लायला. 144 सेक्शनाचो आदेश कलेक्टरान सोमारा काढलो. अनधिकृत बसयल्ले शिवाजीच्या पुतळ्याच्या 15 मीटर आवाटांत अतिसंवेदनशील म्हूण डिक्लेअर केल्या. ह्या वाठारांत 5 वा चड लोक एकठांय जावंक तशेंच लाठी वा कसलींच शस्त्रां ह्या वाठारांत घेवंक येवंक मेळचीं ना. गिव एक ब्रेक.